Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. तर आजचा ब्लॉग आहे ना, मी डायरेक्ट आमच्या स्कूलमधून आला आहे ना तेव्हा स्टार्ट करते, कारण की मग अशी स्टार्ट केलेला सकाळी, म्हणजे जेव्हा मी त्याचा नाश्ता वगैरे करायला घेतला होता, पण मला डोका दुखायला लागला तर मी मग अशी आराम केला, नाही केला ब्लॉग, म्हणजे जेवणच नाही बनवलं आज काय. तर काल आहे ना मी रात्री उडदाची डाळ आहे ना फुगट टाकली होती रात्री पाण्यामध्ये, तर ती छान अशी छान अशी झालेली आहे बघा, ती बघा अशी झालेली असते छान फुललेली आहे बघा, उडदाची डाळ टाकली होती. तर हंशूने सांगितलेला त्याला वडे खायची इच्छा आहे खूप, त्याची झाली तिथं झालं ते वडे करा मम्मी, त्याच्यासाठी काल टाकली होती. तर सकाळी त्याने लवकर टिफिनसाठी गेलेल्या, पण ते नाही झालं ना डोकं होतं म्हणून मी कांदा पोळी त्याला दिले. तर आत्ता बनवायला गेले ते वडे मेंदू वडे, तर चला तुम्हाला दाखवते कसे वाटते. असं छान डाळीतलं पाणी आहे ना, पूर्ण पाणी असं ना काढून घ्यायचं, म्हणजे तिथून घ्यायचं असं बघा, पूर्ण पाणी काढून घ्यायचं असं आपल्याला, असं आपल्याला ना पूर्ण पाणी बघायचं काढून घ्यायचं आहे. असं छान थोडंफार राहिलं तर चालेल, म्हणजे वाटायला जर थोडं राहिलं तर चालेल, काढून घेतला ना आता आपल्याला मस्त मिक्सरच्या भांड्यावर टाकून द्यायचं आहे असं आहे ना, आता आपल्याला परत सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. पूर्ण पॅक मिक्सर पण नाही करायचं, एवढं ठेवायला लागेल जागा, म्हणजे फिरण्यासाठी ना हे बघा एवढं जागा ठेवायला लागेल. तर आता ह्याच्यामध्ये आहे ना फक्त मी अद्रक टाकते, हे आहे ना हे मिक्सरमध्ये नाही टाकणार मी, कारण की हे वड्यांमध्ये आहे ना दिसलं पाहिजे सामान बघा, जसं की आता हे बघा हे आहे ना खोबरा घेतलेला आहे मस्त चिरून बारीक, कडीपत्ता चिरून घेतले, मीठ जिरा आणि खोबरा घेतलेला आहे, आणि इकडे बेकिंग सोडा आणि इथे आपला बाकीच्या तांदळाचं पीठ थोडंसं ॲड करायचं आहे म्हणून घेतले, बाकीचा काही नाही. तर चला आता पहिला आपण हा मस्त वाटून घेऊया हे बघा, याला आहे ना म्हणजे थोडासा आवाजच येईल कारण की डाळ असते ना सुकी असते आपली, तर याच्यामध्ये ना थोडासा हलकासा पाणी टाकलं तरी चालेल. तर मी थोडा पाणी ॲड करते म्हणून जास्त पण नाही पाणी तो काढायचा, जेव्हा बोलले ना थोडा पाणी वाहिलं तर चालेल, पूर्ण पाणी काढल्यानंतर थोडंसं पाणी थोडासा ॲड करायला लागतं आपल्याला, पाणी टाकतो थोडासा पाणी हलकासा पाणी टाकायचा, परत आपण एकदा मिक्सर लावतो. तीन वेळेला केला असा मिक्सरमध्ये तरी सुद्धा आपलं असं राहते बघा, तर असंच आपल्याला ना थोडं हलका हलका पाणी घेऊन करायचं आहे, व्हिडिओ स्टॉप करायचं म्हणतात, थोडंसं अजून हलका असं पाणी टाकायचं आपल्याला, परत एकदा मस्त मिक्सर लावून घ्यायचं. पातळ झाले पाहिजे, पातळ झाल्यावर असं वाटलं गेलं ओढा वाला नाही आपला मेंदू वडा तयार नाही होणार ना आपल्या शेत, आता लास्ट हो हा लास्ट अँड चान्स. मिक्सरला फटतो आहे फटतू ना फक्त ओलाच माहिती आहे मी कशाला कशाला फुटतो आहे ते बघा, छान झालेलं आहे आता आपला बॅटर मस्त डन बघू, मी आता हात लावून बघत्या त्याच्या सांगणार नाही मला, आपल्याला हातात घेऊन बघायचं आहे. ओके डन, थोडीफार हाय डाळ राहिलेली पण बस झाली की चालेल, आता मस्त आपलं छान असं बेटर आपलं काढून घ्यायचं आहे.
भरपूर काय मला थांबू नका. तो मला आले आल्याच बोलला, आज मला अजिबात बोलायचं नाही, बोलतोय थांबवायचं नाही, मी जेवढे खाईन तेवढे खाऊन जा, खाजा त्याला बोलले. अर्धा किलो खात खाऊ, अर्धा किलो घेतलं आम्ही करायला. त्याच्या पहिले थोडी द्यायला पाहिजे, भूक जास्त लागले ना हंशूला, खूप जास्त भूक लागले, तर त्याच्यासाठी पहिला पटकन बनवते आणि आपली पुढची प्रोसेस चालूच ठेवतो. बघायला पण पाऊस आहे मस्त, मस्त पाऊस आणि मस्त असे आपले मेंदवडे कसे गरम गरम गरम. इथे बॅटर आहे रेडी मस्त. इकडे बघा, आम्ही आहे ना अर्धा किलो डाळ आणली होती, अर्धा किलो डाळ आणली होती, तर ह्याच्यामधून आहे ना थोडीफार, म्हणजे मला वाटते थोडीशी होईल बघा, एवढी राहिली आता, तर ती ठेवते मी, कारण की आमच्याला खूप जास्त भूक लागले. तर एवढ्याला आहे ना अंदाजे सामान टाकायचं आहे सगळं, तर आता मी माझ्या अंदाजे टाकते बघा. त्याच्यामध्ये टाकून घेते पहिला जिरा, ओके, त्याच्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे बारीक तोडून, मिरची पण टाकू शकतो. हां सगळं टाकू शकतो, मिरची पण आहे ना कट केलेली मगाशी मी, ती मग कापली नाही. आणि चवीपुरता मीठ टाकायचं आहे आपल्याला याच्यात, आणि हे बघा कोणी कोण टाकतात कोणी कोणी नाही टाकत नारळ, तर आता ओला आवडते ना, हे बघा खोबरा, म्हणजे असं बारीक चिरून घ्यायचं एकदम, हे बघा असं चिरायला लागतं बारीक, तर मी सध्या तेवढं टाकते बस ना, जास्त पण नको. आणि थोडीफार मस्त थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला बघा, त्याच्यात आपल्याला बेकिंग सोडा थोडासा टाकायचा आहे. काय चाललं काल वस्तू लागतो ते माहित नाही तुम्हाला, आता मी आहे ना याच्यात दोन बाउल मध्ये दोन दोन म्हणजे दोन्हीकडे घेते थोडा याच्यात टाकते. चला हे बघा आता आपण याच्यामध्ये आहे ना तांदळाचं पीठ वापरून बघूया कसे होतात, म्हणजे दोन्ही पण बघूया क्रिस्पी पण कोणाला जास्त येते ह्याला की ह्याला, तेव्हा आपण केल्यात ना ट्राय हमेशा. आता आपण हे बघू पाहिला खाऊन हां, मला असं वाटते हे होतील भारी, कारण तांदळाचं पीठ आपल्या सगळ्याच्यात भारी असते माहिती आहे ना, कांद्याची वडी बोला कसली वडी बोला कसं आपण टाकतोच. चला आता मस्त छान पहिला मिक्स करते आणि भेटते. तर चला आता आपण पहिले हे वाले वडी बनवायला घेऊ आणि आपल्याला असं करून घ्यायचं, हातावरच त्याला मस्त आकार द्यायचा आहे, शेप द्यायचा आहे, गोल तुम्हाला कसे पाहिजे वाकडे तिकडे पाहिजे गोल पाहिजे, मला तर गोल आवडत ना हे बघा अशी साईड करायची आपल्या हातावरच, आणि त्याला मध्ये मस्त असा फोल्ड करायचा आणि मस्त छान असं त्याला मध्ये सोडून द्यायचा. ब्राऊन होईपर्यंत थोडासा फ्राय चांगले करून घ्यायचे, त्याचं फास्ट थोडं केलं ना वरून जळतील ते आतमधून शिजणार नाही, याच्यासाठी थोडी लो फ्लेमवर करते आता मी मस्त. चला इकडे बघा कसे वाटतात मेंदूवडे आपले, कसे वाटतात हे बघा, हे मेंदूवडे इज डन झालेले आहेत हे बघा, रेडी आहेत म्हणजे खाण्यासाठी. तर पहिला आता मी माझ्या पिलूला देते कारण त्याला खूप जास्त भूक लागले. चला हे बघा मेंदूवडे कसे वाटले मेंदूवडे, कमेंट करा कमेंट करा. चला आता आपले फायनली मेंदूवडे झालेले आहेत हे बघा, एक मिनिट हा जरा, हे सगळं सांभाळून तेलाचं काम आहे ना याला सगळं सांभाळून करायला लागतं बघा. चला हे बघा मी तुम्हाला नंतर टेस्ट सांगते, कारण की ना माझ्या हंशूला पिलूला खूप जास्त भूक लागली बिचाऱ्याला, त्याला माझ्या पिलूला येते गरमागरम मस्त बघा मेंदूवडे, तोडून दाखवे कसं झाले मस्त बघा. चला आता तोडले ना तर मीच खाऊन बघते कसं झाले, बघा मस्त गरम गरम वाफ निघते सॉस, या मस्त गरमागरम पावसामध्ये मेंदूवडे खायला. कैसा लगा? मस्त लगा.
कसा लागला? कुरम 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 आणि मस्त तेल बिलकुल नाही बघा. आता तुम्हाला तेल दिसते बघा, ऑइल बिलकुल दिसणार नाही बघा. मस्त हेल्दी कुरम कुरम असं जाऊया. चला त्या दिवशी पहिलं आता खा होते. अजून तर आपल्या पिने चालले, अजून आपण सोडा वाढूया. चला मस्त येऊ का खायला? मी येऊ. एक दे मला एक दे, माझ्या निधन तुला. आम्हाला एक एक दे तुला, आम्ही एक एक देऊ. मी तर जेठालाल चालूच आहे. जेठा 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 चल पटकन माझ्या डिशा. आता हे बघा, आता मी दुसरी एक डिश टाकलेली आहे. मानसर दिले खायला, बाकी पहिला अगोदर केलेले ते. आता ही दुसरी प्लेट होते. आता ही कोणाला? मला. चला आपली दुसरी एक डिश झालेली आहे. पण आता याच्यामध्ये आम्ही बेकिंग सोडा थोडासा हलकासा वाढवला बघण्याकरता अजून क्रिस्पी होतात की नाही. तर आता आपण ही पण डिश बघूया, ट्राय करूया. तेल पहिला मस्त काढून घ्यायचं आपलं तेल छान. मस्त छान आले म्हणजे हे मस्त क्रिस्पी झाले असं वाटते मला. मी खाऊन बघू. चला जाऊया आपण फिरायला. चला मेंदू वडी खायला या. एवढी वडी एवढी मम्मी हे नको गरम आहे. गरम आहे गरम पप्पाला. पप्पाला पप्पा ट्राय करायला दे. मग गरम आहे म्हणाल तर अडसाल ऐकत नाही पप्पा. दे ग कधी जास्त म्हणजे ना हो. पहिला कमी टाकला ते नंतर थोडासा वाढवला. कुरकुरीत आता कुरकुरीत झाली. आता मी तुम्हाला आवाज दाखवते खाताना माझा. तो आवाज बंद कर पहिला जेठालालचा. आता मी खातो. आवाज कसा रे कुठले वाले? फर्स्ट वाले सेकंड नंबरला? फर्स्ट वाले पण मस्त होते. फर्स्ट वाले पण चांगले होते. फक्त याचे थोडं तेल थोडं खेचतो आणि वाढला ना सोडा खायचा. मला ऍक्च्युअली जास्त सोड्यावर नाही लागत. फर्स्ट वाले पण जमलं असतं. तुम्हाला फर्स्ट करा, आम्हाला सेकंड. ओके बॉस चलो. कुरुम कुरुम जात तू चाय घेऊ. बाय बाय. मोठा एक वडा करून तुमचा. बाय बाय. हा पीठ संपवायचंय मला. फक्त वडे नाही बघा मी काय टाकते. पकोडे. अरे काय मूग भजी. भजी झाली बघा. मला ही पण दाखवते कशी आता बघा. बुलबुले कसे बनवलेले मी त्या दिवशी त्याच टाईपचे. फक्त गोल आकाराचे आपल्याला सोडायचे आहेत बस. म्हणजे आपल्या आता हा पीठ संपवला बघा मी. एक डिश खतम. आता आपण बघूया कसे होतात. चेक करूया आपण मस्त आपले. आता अंश सांगू नका आहे काय भजी सांगू अंशीला. चला आपण ट्राय करू अंशीला सांगूया बघा कसे होते बघा. मस्त आहे बघा ना मस्त. हे पण बाहेर लागतील. ओके फ्लफी होतील एकदम. चला आता झाले होता. ओके चला दाल पकोडे बघा. दाल पकोडे बनवले मी आता. भजी 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 हे बघ प्लेट परत आली बघा. बस रे जास्त रंग खाऊ.
शॉर्टकट तुम्ही ट्राय करा ना खा. चला हे बघा, आम्हाला ना हे वाले मेंदू वडे आवडले, म्हणजेच आपण जे टाकला होता काय काय बेकिंग सोडा आणि बाकीच्या तांदळाचा पीठ, तर ओला खूप आवडलं ना, मस्त होतं. हा तर आता साधे वाले कॅन्सल, आता पुन्हा एकदा हीच रेसिपी कुरकुरीत कुरकुरीत झाले, म्हणजे काहीतरी वेगळा कशाला करून बघितलं, बघायचं असते कधी पण त्याच्याने चांगले होतात, जास्त काहीच्याने चांगले होतं बघायचं आपण, तर चांगले होत असेल तर आपण पार्टी करू शकतो, जर एकत्र टाकलं असं काढता नसता आलं नंतर ना. पहिला एक चम्मच टाकते बाकीच्या तांदळाचं पीठ क्रिस्पी होण्यासाठी, आणि मस्त थोडासा एवढा बस बस वर बस. झाले बघा मस्त पाणी, मेंदूवडे जरा जास्त काढले ना, गॅस लो करूया आता आपण, आणि मस्त छान पैकी तेल काढून घेऊया. कशी वाटली मेंदूवड्यांची डिश नक्कीच कमेंट करा, खूप क्रिस्पी झाले. तर चला आता काय मेंदूवडे तर झाले, आणि आता उद्या आहे आपलं मंगळवार, तर रांगदेवची सात पण आहे, तर ब्लॉग आहे ना मी हा इकडेच एंड करते, मोठा नाही करत कारण की मला एडिटिंगला पण खूप जास्त टाइम होते ना आणि त्रास पण होते. ठेव माझा मेंदूवडा, ठेव मेंदूवडा, काय केलं बघा माझा आहे का बघा, म्हणजे खा आणि सांग हे वाले पकोडे, दाल पकोडे केले बघा लास्टचे, दाल पकोडे आजी लागेल एवढा ओला गेला त्याला. असा खायचा काय मेंदूडा खाल्लास. तर चला आता आपण खाता खाताच मस्त व्लॉग एंड करू, आता आवडलं शेअर करा, लाईक करा, नक्कीच सांगा, आणि हा आवडला असेल ना मेंदू वडा तर नक्कीच आपल्या चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर बनता आहे. अरे चटका लागे ना त्याला, बघा बघा कसा झाला, बाय करा मेंदू वडे खाल्ले नाही उमर कवर. टेक केअर आणि बाय बाय. एक मेंदू